नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळंदी तीर्थक्षेत्र बंद. कोरोनाच्या भीतीपोटी शहर ओसाड, छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका. आणि कोणताही परवाना नसताना बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त असल्याने प्रशासन आणि स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याचमुळे आळंदी देवस्थानी 18 मार्च ते 31 मार्च दरम्यान माऊलींचे मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे इतिहासात पहिल्यांदाच माऊलीचे मंदिर बंद ठेवण्यात आल्याचे विश्वस्तांनी सांगितलंय. 20 मार्चला एकादशी असून महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आळंदीत न येण्याची विनंती आणि आवाहन करण्यात आलंय. 31 मार्चच्या अगोदर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असंही विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी माहिती दिली आहे. आता आपण जर पाहिलं तर कोरोना हा जो व्हायरस आहे, नोवल कोरोना, याला पूर्ण जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच धर्तीवर भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी देखील सदर व्हायरसचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याची योजलेली आहे. आता हे कारणं जर शोधली आपण, कोरोना व्हायरस कशामुळे होतो आहे, तर गर्दीच्या ठिकाणी अनेक व्यक्ती एकत्र आल्यामुळं हे त्यातलं एक कारण आहे. त्याच धर्तीवरती मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या किंवा एकंदरीत मंदिरामध्ये जी लोक दररोज येतात नित्याने, त्यांची संख्या विचारात घेतली आम्ही आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात फरक झालेला आहे, नाही असं नाही, परंतु त्यापासून संसर्ग जो आहे किंवा त्या एखाद्या व्यक्तीला जर असा संसर्ग झालेला असेल तर अनेक व्यक्ती त्यामुळे बाधित होऊ नये आणि त्याच्यासाठी हा मंदिर बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मंदिर हे दिनांक 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या काळामध्ये बंद राहणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरी राहण्यास पसंती देत असल्याने बाजारातील चलन कमी झाल्याचे याचा फटका मोठ्या हॉटेल्स व्यावसायिक, दुकानदार, रिक्षा चालकांना बसत आहे. दिवसाला 500 ते 800 रुपये रिक्षा चालवल्यानंतर मिळत होते, पण प्रवाशी कमी झाल्यामुळे 200 रुपये मिळतात. त्यामुळे घर भाडे तसेच रिक्षाचे हप्ते भरणं जिकीरचं झालंय. तर दुसरीकडे ही छोट्या व्यावसायिक ही मेटाकुटीला आल्याने ग्राहक हे कमी प्रमाणात खाद्यपदार्थ खरेदी करण्यास छोट्या हॉटेलात व्यावसायिकांना पोलिसांनी हॉटेल बंद करण्याचे आवाहन केल्याने तिथल्या कामगारांचा रोजगारावर परिणाम दिसतोय. एकूणच सर्व घटकातील व्यावसायिक उद्योगपतींना कोरोनाचा फटका बसल्यानं अब बस भी करो कोरोना अशी वेळ नागरिकांवर आली आहे. लोक येत नाही, ज्यामुळं आमचं हातावरचं पोट आहे, त्यामुळं आमचं हटका मारते. कमी आता दिवसभर 100-200 रुपये बी मिळणं मुश्किल आहे. आता मुश्किल झालं. रोज किती मिळायचे आता? रोज पहिले 400-500 रुपये मिळायचे, आता 200 रुपये बी मिळणं मुश्किल. आणि इथून पुढे परिस्थिती जर अशी झाली तर काय नुकसान? मी तुमचं घरातच बसावं लागणार. गाडीचे हप्ते, बरं, गाडीवर लोन आहे, घर भाड्याचं आहे, बरं, नुकसान. कोरोना व्हायरसची दहशत लक्षात घेऊन देहू येथील तुकाराम महाराज मंदिर 23 मार्चपर्यंत, आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. इतक्या वर्षात इतिहासातील पहिल्यांदाच दोन्ही मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मंदिरांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेत, ज्यामध्ये शिर्डीचं साईबाबा मंदिर, शनी शिंगणापूरचे शनी मंदिर, पालीचा बल्लाळेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर, शेगाबे जोगाई येथील अंबाबाई मंदिर, ही मंदिरं देहू आळंदी येथील तीर्थक्षेत्र बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आता देहू आणि आळंदी येथील मंदिराचाही समावेश झाला आहे. या राज्यात आणि देशभरामध्ये कोरोना ह्या रोगप्रतिबंधक आजाराचं फार मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार पसरलेला आहे. या आजारानं थैमान घातलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या रोगापासून बचाव करण्यासाठी राज्य शासन, केंद्र शासनाने या ठिकाणी विविध धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातमध्ये आपण पाहतो मराठी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील ह्या देखील बंद ठेवण्यात येत आहे. लग्न सोहळे फार मोठ्या प्रमाणावरती संपन्न होतात, ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवरती देहूतील जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानाने देखील निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून 23 मार्चपर्यंत खऱ्या अर्थानं देहूचं मंदिर त्या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी बंद असणार आहे. फक्त मंदिरामध्ये रोजची नित्यपूजा होईल
असं या ठिकाणी विश्वस्तांनी आणि संस्थांचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे इनामदारांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने देहूमधील आठवड्यातले जे दोन बाजार असतात मंगळवार आणि शुक्रवार तेही बाजार त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि जे काय शासनाचे निर्णय होतील ते निर्णयाची अंमलबजावणी आपण सर्वांनी करावी. नमस्कार, रामकृष्ण अरिणे विश्वस्त विशाल केशवरामोरे संत तुकाराम महाराज संस्थान देहू. आज शासनाच्या निर्णयाशी सहमत होऊन कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत देहू संस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की मंदिरामध्ये दर्शन बंद केलेलं आहे व पुढील निर्णय 23 मार्चनंतर घेतला जाईल याची सर्वांनी नोंद घ्या. कोणताही परवाना नसताना बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचा 27 लाखांचा बनावट सॅनिटायझरचा कच्चा माल जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी काही सॅनिटायझरची बाजारामध्ये विक्रीसुद्धा केली होती. कुणाल उर्फ सोनू शांतीलाल जैन वय वर्ष 33, चेतन माधव भोई वय वर्ष 26, इरफान इकबाल शेख वय वर्ष 32, आसिफ आरिफ मणियार वय वर्ष 26, स्वप्नील शिवाजी शिंदे वय वर्ष 31 आणि महेश रामचंद्र तेंबेकर वय वर्ष 31 अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड परिसरात एक व्यक्ती बनावट सॅनिटायझरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कुणाल जैन आणि माधव भोई या दोन आरोपींना अटक केले. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. राज्यात कोरोनाच्या बाबतीत उपाययोजना करण्यासाठी राज्य जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करत असून नागरिकांनी याकरिता सहकार्य केले पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वे करण्यात येते. आतापर्यंत 1800 नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असून 500 हून अधिक घरांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या कोरोनाला थोपवण्याकरिता उपाययोजना सांगितल्या आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी राजेंद्र हंकार यांनी दिली आहे. तसेच पुणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध गोष्टींच्या माध्यमातून नागरिकांचे कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच त्यांना सूचनाही दिल्या जात आहेत. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये आमच्या नायडू हॉस्पिटल हे इन्फेक्शियस डिसीज हॉस्पिटल आहे. तिथं 9 तारखेला आपला एक ट्रॅव्हल ग्रुप दुबईवरून आला असता तो एक 2 पेशंट पॉझिटिव्ह आले. तरीसुद्धा आपण लगेच त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांच्या संपर्कात आलेले जवळपास 47 लोकांना होल्ड करून आपण म्हणजे प्रायमरी हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधून काढले, त्यांनाही ॲडमिट केले. त्यांचे निगेटिव्ह आलेले सॅम्पल सध्या पुणे महापालिकेच्या आमच्या नायडू हॉस्पिटलमध्ये 7च पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांचे तब्येत एकदम स्टेबल आहे. गेले 4 दिवस झालं एकही पॉझिटिव्ह रुग्ण पुणे महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये अजून आढळलेला नाही आहे. नागरिकांना नम्र आव्हान आहे पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं की कुणी पॅनिक व्हायची गरज नाही, पण काळजी घ्यावी. त्याच्या अनुषंगाने केरळ पॅटर्नप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आज टीम आली होती पूर्ण. आमचे रिटायर्ड डायरेक्टर जनरल डॉक्टर साळुंखे साहेब आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही महापालिका क्षेत्रामध्ये एक कंटेनमेंट प्लॅन माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त प्रशासनाच्या मार्फत बनवलेला आहे. आणि त्या कंटेनमेंट प्लॅनमध्ये जिथं पॉझिटिव्ह रुग्ण पूर्वी आलेले आहेत त्या ठिकाणी आपण क्लस्टर फॉर्मेशन करून 125 टीम केलेले आहेत. त्या टीम झोनल कमिशनरपासून ते वार्ड ऑफिसर, झोनल मेडिकल ऑफिसर डाऊनस्ट्रीमपर्यंत आम्ही ग्रासरूट लेवलला म्हणजे पथक केलेले आहेत. त्यांचं पूर्ण प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांना म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्ससोबत दिलेले आहेत आणि ते घरोघरी त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या जे हायरिस्क क्लस्टर फॉर्मेशन केले आहेत त्याच्या म्हणजे परिसरातला 1 किलोमीटर एरिया तरी जवळपास 1.5 ते 1.5 लाख लोकसंख्या आपण 125 टीम दिवसाला 100 हाऊसेस पर टीमप्रमाणे आपण रॅपिड सर्वेक्षण चालू केलेलं आहे की जेणेकरून लोकल ट्रान्समिशन आहे का शहरात
ते सिद्ध करणे आणि 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 जे काय आमचे हँडबिल पोस्टर आईचे मटेरियल आहे काही पूर्वी आलेले म्हणजे फॉरेन पॅसेंजर आहेत मी परदेशातून प्रवासी त्यांना कशी काळजी घ्यावी होम क्वारंटाईन कसं करावं अशा प्रकारच्या सूचना सर्व माहिती आमचे सर्व वैद्यकीय आणि आपले सॅनिटेशनचे कर्मचारी घरोघरी जाऊन देत आहेत आणि त्याचा अहवाल रोज संध्याकाळी आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि डेली सर्वेक्षण करून तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही पाठवणार आहोत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र या कोरोनाग्रस्त रुग्णाला आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा दीर्घकालीन त्रास होता. त्यानंतर त्याला निमोनियाचा त्रास झाला. त्याच्या हृदयालाही सूज होती. तसेच हृदयाचे ठोके वाढल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पालिकेचे उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी सांगितले. आणि ही बातमी आम्ही सकाळी पण आपल्याला दिलीच होती. हा पेशंट आहे ते 5 तारखेला दुबईवरून मुंबईला आले होते आणि त्यांना 7 तारखेपासून ताप आणि खोकला वगैरे यायला लागला आणि त्यांना 8 तारखेला एक प्रायव्हेट रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेला आणि 13 तारखेला त्या आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत होती परंतु आज सकाळी थोडी प्रकृती जास्त बिघडली आणि त्यामुळे त्यांचं आज सकाळी निधन झालं आहे. तर ही आजची एक दुःखद बातमी आहे. परंतु ह्याचबरोबर मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की त्यांनी पॅनिक किंवा घाबरू नये. आपण जे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना जी काय करायची आहे ती आपल्यातर्फे सतत चालूच आहे. आणि एक आयसोलेशन फॅसिलिटी नवीन सुरू करतो आहे. आजपासून ते ऍक्टिव्हेट झाले आहेत आणि ते ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरी ईस्टमध्ये आपली जे ट्रोमा हॉस्पिटल आहे महानगरपालिकेची तिथे 20 खाटाची सुविधा उपलब्ध आहे आयसोलेशन फॅसिलिटीजची आणि ही आजपासून आपण सुरुवात केली आहे. आणि म्हणून जर कोणी नागरिक जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले असेल आणि त्यांना जर या 14 दिवसांमध्ये कुठलाही लक्षण दिसलं असेल तर ते जोगेश्वरीची ट्रोमा हॉस्पिटलला जाऊ शकतात. तिथे ओबीडीमध्ये उद्या सकाळी ते दाखवू शकतात आणि जर तिकडच्या डॉक्टरना वाटलं तर ते तिथेही ऍडमिट करू शकतात आणि तिथेच त्यांच्या घरचा वगैरेची तपास होणार आहे आणि त्या सगळ्या तपासच्या रिपोर्ट आपल्याला तिथेच देता येईल आणि जर निगेटिव्ह असेल तर त्यांना होम क्वारंटाईन पण करता येईल. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले 6 पिस्तूल आणि 15 जिवंत काढतुसांसह आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. दोघा आरोपींकडून 6 पिस्तूल आणि जिवंत 15 काढतुसे जप्त करण्यात आली आहेत. बेकायदेशीरपणे विक्री करण्यात त्यांनी पिस्तूलची खरेदी केली असल्याचे समोर आले. गणेश मारुती साळी जुनी सांगवी ज्ञानोबा उर्फ गोटू मारुती गित्ते नंदागोळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी येथील लकी बेकरी समोर एक व्यक्ती संशयितरित्या थांबला असून त्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गणेश या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काढतुसे आणि पिस्तुलासारखे दिसणारे लायटर आढळून आले. चौकशीत गणेशने परळी येथील ज्ञानोबा यांच्याकडून पिस्तूल आणण्याचे सांगितले. मावळ परिसरात हाहाकार माजवलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलंय. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. मावळ तालुक्यातील पाचाणे पुसाणे कुसगाव कासारसाई परिसरात गेल्या अनेक दिवस दबा धरून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आलंय. गेले अनेक दिवसात या गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्या तसेच कुत्री ह्या बिबट्याच्या भक्षस्थानी पडली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. शेतकरी एकटे शेतात जाण्यास धजावत नव्हते. परिसरातील ग्रामस्थ आणि पाचाणे गावचे माजी सरपंच मनोज येवले यांच्या मागणीनुसार वनविभागाने येथील शेतकरी सुनील रामराव शिंदे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यामध्ये शिकारीच्या लालसेने आलेले अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाचे बिबटे जेरबंद झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यास निश्वास सोडलाय. सांगवडे दिवड त्यानंतर नाडले बुद्रुक या गावामध्ये बिबट्याचा वावर आणि वारंवार ग्रामस्थांच्या तक्रारी. शेतीला जाण्यास भीती वाटणे किंवा लहान मुलं शाळेत जात असताना त्यांना भीतीचे वातावरण होते. आम्ही सर्व वन विभागाने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी या ठिकाणी पिंजरा लावून त्या बिबट्याला म्हणजे पकडण्याचं पूर्ण म्हणजे आम्ही हे केलं आणि आज आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. शिवीगाळ करण्यावरून झालेल्या मारहाणीत एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तो रावणटोळीच्या मोरक्याचा भाऊ आहे. त्याची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खून केलाय. ही घटना मंगळवार रोजी 5:30 सुमारास घडली आहे. अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव वय वर्ष 27 असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी देहू रोड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून आशिष विशाल जगताप वय वर्ष 23 प्रसाद अशोक अल्लाट वय वर्ष 25 तांदळे वय वर्ष 21
सागर महेश धनवटे वय वर्ष 18 अशी आरोपींची नावं आहेत. यात अल्पवयीन आरोपीचा देखील सहभाग असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मंगळवारी सोने आणि त्याचे पोस्ट ऑफिस समोर असलेल्या एका गॅरेज दारू पीत बसले होते. दारू पिताना मित्रांसोबत वाद झाला, शिवीगाळी केली आणि त्यातून सोन्याच्या मित्रांनी सोन्याच्या डोक्यात गॅरेजमधील साहित्याने डोक्यात मारले. सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडला, त्याला तिथेच सोडून ते आरोपी मित्र पसार झालेत. घटनेनंतर अवघ्या 2 तासात देहू रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढच्या कारवाईसाठी आरोपी हे निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेत. पुणे ग्रामीण परिसरात वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे एक आव्हान ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये ग्रामीण परिसरात ATM लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच लोणी काळभोर हद्दीत ATM लूटमार करणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून अधिकचे गुन्हे उघडकीस आले असून खडकी आणि इतर परिसरातील त्यांनी ATM लुटीच्या घटना केल्याचे मान्य केले आहे. गणेश बाळू लेकरे, संकेत काकडे, किरणदादा गादे असे आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले साहित्य ताब्यात घेतलेत. मागील काही काळात लोणी काळभोर आणि पुणे ग्रामीणच्या परिसरात ATM चोरीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाले होते, काही ठिकाणी सक्सेसफुली झाले होते. त्या दृष्टीने माननीय SP साहेबांच्या आदेशानं आम्ही आणि आमच्या पोलीस स्टेशनचे JDB पथक आहे ते हे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्नशील होतो. ते यामध्ये API महानोर आणि API बंडगर आणि त्यांच्या टीमने मागच्या काही कालावधीपूर्वी उरी कांचनमध्ये जे ATM चोरण्याचा प्रयत्न झाला होता त्याचा तपास करत असताना त्याच प्रकारच्या प्रयत्न 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे हे पाहून त्या ठिकाणी जे ऑक्सिजन सिलेंडर मिळालं होतं त्या सिलेंडरच्या दुकानदारांच्याकडे चौकशी करून अजून आरोपींचा माग काढून 2-3 दिवस बराच काळ ते त्या आरोपींच्या मागावर होते आणि मोठ्या शिताफीनं त्यांनी हे आरोपी पकडलेले आहेत. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे DB पथक, DB इन्चार्ज महानोर आणि PI बंडगर यांचं अभिनंदन आहे आणि त्यांचं SP साहेबांनी खूप कौतुकसुद्धा केलेलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळंदी तीर्थक्षेत्र बंद. कोरोनाच्या भीतीपोटी शहर ओसाड, छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका. आणि कोणताही परवाना नसताना बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.